दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। काही दिवसांपूर्वी उस्वाड येथे वीज पडून काही जणांचा मृत्यू झाला होता। मीनाताई केतू बटाव आणि इतर चार जणांवर वीज पडून मृत्यू झाला होता। दिनांक 29 सप्टेंबर रोजी ही दुर्दैवी घटना घडली होती। मात्र दक्ष न्यूजने ही बातमी प्रसारित केल्यानंतर शिंदे शिवसेना प्रणित शेतकरी सेना या संघटनेने पुढे येऊन बटाव कुटुंबियांना 1 लाख रुपयांची मदत केली आहे। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने शिवसेना प्रणित शेतकरी सेना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री धनंजय जाधव यांनी सुरू केलेली शेतकरी संवाद यात्रा चांदवड तालुक्यात मुक्कामी असताना बटाव कुटुंबियाला ही मदत जाहीर करण्यात आली आहे। तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून शासन स्तरावर मदत मिळवून देण्याचे आश्वासनही शेतकरी नेते प्रदेश अध्यक्ष धनंजय जाधव यांनी दिले। आज या ठिकाणी खरं तर रक्षा विसर्जनाचा कार्यक्रम या ठिकाणी आहे। अत्यंत दुर्दैवी घटना आपल्याकडं बटाव कुटुंबियाला मोठा धक्का देणारी घटना या ठिकाणी घडली। खरं तर कुणालाही दुःख होईल आणि त्या ठिकाणी तुमचं कुटुंब काय किंवा आमचं कुटुंब काय, परंतु शेतात काम करताना अशी घटना घडणे म्हणजे खऱ्या अर्थाने मोठं दुर्दैव आहे। मी आज या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब यांच्या वतीने आणि शेतकरी सेनेच्या वतीने त्यांना मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। खरं तर काल आम्ही ज्यावेळेला आमचा संवाद सत्राचा दौरा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामधून जात असताना रात्री दादा भुसे साहेबांचा त्या ठिकाणी फोन आला। साहेबांनी त्या ठिकाणी आम्हाला सांगितलं की आवर्जून तुम्ही सकाळी त्या ठिकाणी जा, त्या लोकांचं जी काही शासकीय मदत असेल ती मदत आपण करू। या प्रसंगी शिवसेना तालुका प्रमुख विकास गुजाडे, संदीप उगले, निवृत्ती घुले, दत्ता गांगुर्डे, दीपक शिरसाट, निलेश ढगे, दीपक भोईटे, बापू अहिरराव, विठ्ठल गांगुर्डे, जनार्दन पवार, मनोज सूर्यवंशी आदींसह उस्वाड गावातील नागरिक, सरपंच आणि बटाव कुटुंबीय उपस्थित होते। आनंद बडोदे, दक्ष न्यूज, चांदवड।